नमस्कार, मी किरण गोटूर, 100 सेकंद बघूयात नाशिकच्या या काही खास बातम्या। अगदी किरकोळ कारणावरनं नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। नाशिकच्याच गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये खरं तर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्याच गंगापूर या परिसरामध्ये काल रात्रीच्या वेळेस किरकोळ वाद झाला आणि त्या वादातून ही संपूर्ण घटना घडल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। खरं तर कालपासून खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती होते। खरं तर काल नाशिकमध्ये ज्यात येत असताना त्यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केलेला होता, माझी ज्यात हत्या करण्याची सुपारी देण्यात आलेली आहे, एक अशा पद्धतीचं आरोप करत ते नाशिकमध्ये दाखल झालेले होते। आणि त्यानंतर आज सकाळी ठाणे पोलिसांनी येऊन या सगळ्या संदर्भात ज्या राऊतांचं म्हणणं ऐकलेलं आहे, आता या सगळ्या संदर्भात ठाणे पोलीस काय कारवाई करतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोबाईल चोरीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या। या सगळ्या संदर्भात नाशिक पोलिसांनी एक गँगला ताब्यात घेतलेली आहे आणि या लोकांमध्ये काही विद्यार्थी असल्याचं सुद्धा धक्कादायक बाब आता पुढे आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। फक्त मौज मजा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचं मोबाईल चोरी करत होते अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये एका तरुणीचा मृतदेह ज्यात आढळून आलेला होता, आता या तरुणीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या संदर्भात नाशिकच्या वाडीवरे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक जे चौकशी आहे ते पोलीस करताना बघायला मिळतात।